जय हिंद, नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो, मिस्टर अक्षय भळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण एस पी पी यू एक्झाम ऑक्टोबर नोव्हेंबर 2024 परीक्षाबाबत आणि परीक्षा फॉर्मबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. आज दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी काही अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म हे सुरू झालेले आहे. तर बाकीच्या अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म कधी सुरू होणार आहे, आत्ता नेमकी कोणते फॉर्म सुरू झाले याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जी काही परीक्षा कधी होणार आहे याबद्दलच्या मी तुम्हाला डेट दिलेले आहे, तर या परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता आहे का, त्याचं कारण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तसेच FY SY TY हे जे काही विद्यार्थी आहे यांच्या बॅकलॉग स्टुडंटनी फॉर्म कसा भरावा, कुणी 2 फॉर्म भरावे, कुणी 1 फॉर्म भरावा, या संदर्भात माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, कोणताही प्रश्न चॅट बॉक्समध्ये विचारण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण स्टार्ट करूया. सगळ्यात अगोदर आपण माहिती घेऊया की आज दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी कोणत्या परीक्षेचे परीक्षा फॉर्म किंवा कोणत्या अभ्यासाचे परीक्षा फॉर्म सुरू झाले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा, तुम्हाला परीक्षा फॉर्ममध्ये इथे BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज दाखवलेल्या आहे. हे सर्व 2019 क्रेडिट पॅटर्नचे आहेत. FY SY TY, FY बॅकलॉग असेल, रेग्युलर नाही. ओके, FYचे बॅकलॉग, SY रेग्युलर बॅकलॉग, TY रेग्युलर बॅकलॉग राहील. त्याच्यानंतर FY बॅकलॉग, SY TY, BSc कम्प्युटर सायन्स 2019 पॅटर्न आहे. त्याच्यानंतर BSc बायोटेक 2019 पॅटर्न आहे. BSc ॲनिमेशन आहे. माझ्या मते इथे जे काही परीक्षा फॉर्म चालू झालेले आहे हे SY TY चे चालू झालेले आहे. फर्स्ट इयरचा बॅकलॉग परीक्षा फॉर्म इथे तुम्हाला आत्ता लगेच भरता येणार नाही. तिथे ज्यावेळेस फर्स्ट इयर BSc कम्प्युटर सायन्स असे ज्यावेळेस असतील त्याचवेळेस तुम्हाला काय करावे लागेल, ते फॉर्म भरावे लागतील. कदाचित असं होईल की एखादा विद्यार्थी आत्ता SY ला आहे पण त्याचा फर्स्ट इयरचा बॅकलॉग असेल, तो फॉर्म लगेच आत्ता भरला जाणार नाही. ज्यावेळेस इथे फर्स्ट इयर BSc कम्प्युटर सायन्स किंवा तो ज्या अभ्यासक्रमाचा आहे तो अभ्यासक्रम आल्यानंतरच त्यांना काय करता येईल, परीक्षा फॉर्म भरता येईल. त्यानंतर इथे BCA सायन्स आहे, BSc सायबर अँड डिजिटल सायन्स आहे आणि इथे MA किंवा MSc स्टॅटिस्टिक आहे, जो 2024 पॅटर्न आहे. म्हणजे आत्ताचे जे विद्यार्थी फर्स्ट इयरला MA किंवा MSc स्टॅटिस्टिकला असतील त्या विद्यार्थ्यांसाठीचे हे परीक्षा फॉर्म असणार आहे. फर्स्ट इयरच्या रेग्युलर विद्यार्थ्यांचा परीक्षा फॉर्म सुरू झालेला नाही आणि फर्स्ट इयरच्या बॅकलॉगचा देखील या अभ्यासक्रमात उल्लेख केलेल्या परीक्षे फॉर्म सुरू झालेले नाहीत. ओके, यांचा परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ही 18 सप्टेंबर 2024 आहे आणि लेट फीसह तुम्ही 19 सप्टेंबर 2024 परीक्षा फॉर्म भरू शकता. ओके, म्हणजे हा पहिला प्रश्न आपण तुम्हाला सांगितला की परीक्षा फॉर्म कोणकोणते सुरू झालेले आहे. मी पुन्हा सांगतो, या ठिकाणी उल्लेख केलेले जे काही अभ्यासक्रम आहे याच्यात SY TY रेग्युलर आणि बॅकलॉग स्टुडंटचे परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहे. फर्स्ट इयरचे बॅकलॉग 2019 पॅटर्न फॉर्म सुरू झालेले नाही. सुरू झाल्यानंतर त्यांची माहिती आपण तुम्हाला निश्चित देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, बाकी अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म कधी सुरू होणार आहे, म्हणजे BA, BCom, BSc, BBA, BBIB, BBCA. तर या अभ्यासक्रमाचे 2019 पॅटर्नचे रेग्युलर आणि बॅकलॉग परीक्षा फॉर्म हे मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की जवळजवळ 10 ते 15 सप्टेंबरच्या आसपास टप्प्याटप्प्याने हे परीक्षा फॉर्म सुरू होणार आहे. त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 4 सप्टेंबर आहे, त्याच्यामुळं किमान 1-8 दिवस तरी काय करा, वेट करा. लवकरच बाकीच्या अभ्यासक्रमाचे देखील परीक्षा फॉर्म हे सुरू होणार आहे. मी याच्यामध्ये सर्व बाकीचे अभ्यासक्रम घेतलेले आहे, कृपया कुणीही त्याच्यामध्ये विचारू नका माझं SY BBAचा मग परीक्षा फॉर्म कधी सुरू होणार आहे. तर यात उल्लेख केलेल्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त जे काही परीक्षा फॉर्म असतील ते देखील पुढच्या 8 दिवसाच्या आत सुरू होण्याची शक्यता आहे. जर का लवकर सुरू झाले त्याची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला दिली जाईल. त्यामुळं आपण सर्व विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनल काय करा, सबस्क्राईब करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये काय करा, सहभागी व्हा. ओके, त्यानंतर
विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला आता समजलं असेल की कोणकोणत्या अभ्यासक्रमाचे फॉर्म सुरू झाले आणि कोणत्या अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म सुरू होणार आहे. त्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे की परीक्षा पुढे ढकलली जाणार का. तर विद्यार्थी मित्रांनो, एक मागच्या आठवड्याची एक महत्त्वाची घटना आपल्याला माहिती असेल की विद्यापीठातील परीक्षा विभागातील 12 अधिकारी आणि 9 कर्मचारी यांची पदोन्नोत्तरी करण्यात आलेली आहे, म्हणजे त्यांचं प्रमोशन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे परीक्षा विभागाकडून त्यांची ट्रान्सफर दुसऱ्या संबंधित विभागाकडे करण्यात आलेली, त्यामुळे परीक्षेचं जे काही कामकाज आहे जे नियोजित शेड्यूलमध्ये दिलेलं आहे ते थोडंसं कदाचित 4-8 दिवस पुढे पाठीमागं होण्याची शक्यता आहे. त्याबद्दलचं लवकर एक टेंटेटिव्ह टाइमटेबल तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, त्या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या येणाऱ्या पुढच्या प्रॅक्टिकल एक्झाम युनिव्हर्सिटी एक्झाम कधी होणार आहे त्याची माहिती परिपूर्ण दिलेली आहे. म्हणजे एक तसं टेंटेटिव्ह शेड्यूल सांगतो तुम्हाला, काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा या 12 ऑक्टोबर 2024 पासून सुरुवात होणार आहे प्रॅक्टिकल एक्झाम, आणि विद्यापीठाची जी काही परीक्षा आहे ती 20/10/2024 पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जरा झोपेतून जागे व्हा आणि अभ्यासाला सुरुवात करा. जर कदाचित थोडंसं पुढे पाठीमागं होणार असेल, म्हणजे ज्या परीक्षा 12 तारखेपासून चालू होणार होत्या त्या कदाचित 20 तारखेपासून सुद्धा चालू होऊ शकतात, एवढा फक्त बदल होऊ शकतो. मला नाही वाटत की जास्त बदल होण्याची शक्यता आहे. ओके, त्यानंतर इथे FYSYTY बॅकलॉग स्टुडंट यांनी फॉर्म कसा भरावा आणि कुणी 2 फॉर्म भरावे कुणी 1 फॉर्म भरावा त्याची माहिती देतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांचे काय आहे, एखादा विद्यार्थ्याचं मी एक्झाम्पल घेतो, एखादा विद्यार्थी आत्ता FYBSC कम्प्युटर सायन्सला असेल आणि त्याचा तो या या वर्गाला तो आत्ता रेग्युलर आहे आणि त्याचा जर का फर्स्ट इयरचा बॅकलॉग असेल तर अशा वेळेस या विद्यार्थ्यांनी किती फॉर्म भरायचे, 2 फॉर्म भरायचे. एक त्याचा फर्स्ट इयरचा बॅकलॉग फॉर्म भरण्यासाठी त्यांनी काय करायचं, इथे फर्स्ट इयरमध्ये जाऊन त्यांनी फर्स्ट इयरचा काय करायचा, बॅकलॉगचा फॉर्म भरायचा. आणि FYचा फॉर्म भरण्यासाठी त्यांनी इथे अदर दॅन फर्स्ट इयर असं जी काही ऑप्शन आहे तिथून FYचा रेग्युलरचा फॉर्म भरायचा. म्हणजे जे विद्यार्थी FYला आहे ते जर का रेग्युलर असतील, जे ज्यांचा बॅकलॉग नाही त्यांना फक्त एकच फॉर्म भरायचा, पण एखादा विद्यार्थी FYला आहे पण त्याचा फर्स्ट इयरचा बॅकलॉग आहे तर त्यांनी काय करायचं, या दोन्ही ठिकाणी क्लिक करून 1 by 1 फॉर्म भरायचा आहे. ओके, हा झाला पहिला मुद्दा. दुसरा आहे की जे विद्यार्थी एखादा TYला असेल, आता तो TYच्या सेमिस्टर 5th असेल आणि TYच्या 5th असताना त्याचा FYचा 3rd किंवा 4th एखादा सब्जेक्ट बॅकलॉग असेल तर त्यांनी नेमकी परीक्षा फॉर्म किती भरायचे, 1 भरायचे का 2 भरायचे, तर याचं उत्तर निश्चित असणार आहे की यांनी परीक्षा फॉर्म भरताना किती भरायचे आहे, फक्त एकच भरायचा आहे. कारण त्याच्या TYच्याच परीक्षा फॉर्ममध्ये त्याचे FYचे जे काही बॅकलॉग सब्जेक्ट असतील 3rd आणि 4th ते त्याच्या TYच्या फॉर्ममध्येच काय होणार आहे, येणार आहे. एखादा विद्यार्थी TY ऑलरेडी झालेला आहे पण त्याचे 1 किंवा 2 विषय बॅकलॉग आहे तर त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा फॉर्ममध्ये ऑटोमॅटिकली TYचे बॅकलॉग सब्जेक्ट आता येऊन जातील. जर रिव्हॅल्युशन तुमचं पूर्ण झालेलं असेल आणि रिव्हॅल्युशनमध्ये जर का पासआउट असेल आणि तो जर का सब्जेक्ट तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये आला असेल तर तुम्ही काय करा, तुमच्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क करा, त्या परीक्षा विभागाला एक्झाम सपोर्टला मेल करायला लावा वेबमेलवरून. त्याच्यामध्ये तुमच्यासोबत तुमचा स्क्रीनशॉट टाका त्या सब्जेक्ट आलेल्याचा आणि रिव्हॅल्युशन रिझल्ट जर का असेल त्याचा स्क्रीनशॉट टाका, तर विद्यापीठ योग्य ती कारवाई करून तुम्हाला रिप्लाय देऊन टाकेल, मग तुम्हाला तो परीक्षा फॉर्म व्यवस्थित भरता येईल. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला या ठिकाणी काय केलेला आहे, सांगितलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की कोणत्या विद्यार्थ्यांनी 1 परीक्षा फॉर्म भरायचा आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांनी 2 परीक्षा फॉर्म भरायचे आहेत याची माहिती मी तुम्हाला दिली. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस परीक्षा फॉर्म महाविद्यालयात फीसह जमा करतात तर फीसह जमा केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस परीक्षा फॉर्म ऑनलाईन भरला तर त्या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस इथे कम्प्लीट तुम्हाला दिसतं. ओके, याचा अर्थ काय आहे, तुम्ही फक्त परीक्षा फॉर्म काय केलेला आहे, एक्झाम फॉर्म तुम्ही ऑनलाईन भरला आहे, कॉलेजमध्ये तो अद्याप जमा केलेला नाही किंवा कॉलेजमध्ये जमा केला पण कॉलेजनी तो इन्वर्ट केला नाही. तर असं जर का ॲप्लिकेशन स्टेटस असेल तर त्याचा अर्थ तुम्ही या पद्धतीने समजून घ्यायचा. पण जर का तुमचा असं ॲप्लिकेशन स्टेटस इथे जर का इनवर्ड दाखवला असेल तर याचा अर्थ तुम्ही परीक्षा फॉर्म महाविद्यालयात जमा केला, महाविद्यालयाने तो विद्यापीठाकडे पाठवला म्हणजे तो इनवर्ड केला. ज्या विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन स्टेटस इथं इनवर्ड असेल त्याच विद्यार्थ्यांचं एक्झामचं हॉल तिकीट काय होणार आहे, जनरेट होणार आहे. तर ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्या. या संबंधित माहितीबद्दलचा माहिती देणारा व्हिडिओ आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो देखील तुम्ही काळजीपूर्वक बघा. तुमचा जर काही ABC आय डी अपडेट नसेल तर तो अपडेट करा आणि तो देखील काय करा तुम्ही ABC आय डी या एक्झाम फॉर्ममध्ये इन्क्लूड करा. विदाउट ABC आय डी तुम्हाला परीक्षा फॉर्म भरता येणार नाही आहे. आता दुसरं महत्त्वाचं की जे विद्यार्थी फर्स्ट इयरच्या BA, BCom, BSc किंवा अन्य तत्सम अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला आहे तर या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म अद्याप सुरू झालेले नाही. ते सुरू होण्यासाठी थोडासा अवधी आहे. ते फॉर्म सुरू झाल्यानंतर आम्ही तुम्हाला 1x1 टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनलला माहिती देईल. तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही परीक्षा फॉर्म तसेच परीक्षाबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. त्यात मेन्शन केलेली सर्व मेसेज व्हिडिओ काळजीपूर्वक बघा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या सदर व्हिडिओमध्ये आपण परीक्षा कधी होणार, परीक्षा फॉर्म कोणते सुरू झालेले आहे, बाकी अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म कधी सुरू होणार आहे, परीक्षा पुढे ढकलली जाणार आहे का आणि FYSYTY बॅकलॉग स्टुडंटनी फॉर्म कसा भरावा याबाबत माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे. तर तुम्हाला काही शंका असेल तर निश्चित तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारा. पण जो या प्रश्नांची माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारा. आणि विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाला सुरुवात करा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.